थांबवतो, विजय वडेट्टीवार बोलत आहेत, आपण ऐकूया। पाठवून सध्या परिस्थितीची माहिती मागवली आहे। मागच्या वेळेसुद्धा निवडणूक आयोगाने, राज्य निवडणूक आयोगाने अशा प्रकारची माहिती मागवली होती। त्यावेळेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या आणि तशी विनंतीसुद्धा आम्ही कोर्टातही केलो होतो आणि आयोगानंही तशा पद्धतीचं विनंतीपत्र पाठवलं होतं। खरं तर या निवडणुका आज जरी पत्र माहिती मागितली तरी या निवडणूक प्रक्रियेला 2 महिन्याचा कालावधी लागतो आहे। सप्टेंबर अखेर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची अपेक्षा आहेच, ऑक्टोबरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल असं एकूण भाकीत आहे आणि तज्ज्ञांचंही ते तशा पद्धतीचं मत आहे। एकूण सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर या पत्राचं उत्तर जिल्हाधिकारी वस्तुनिष्ठ सगळी परिस्थिती देतील, परंतु हे आरक्षण ओबीसी शिवाय निवडणुका होऊ नयेत, ओबीसी आरक्षणाशिवाय, हे सर्व पक्षाचं मत आहे। त्यामुळे सर्व पक्षांची बैठक मी म्हणून आम्ही मुख्यमंत्री मोदींना 2 मीटिंगा त्यांनी घेतलेल्या आहेत। आवश्यकता पडली तर मुख्यमंत्री मोदी पुन्हा यावर चर्चा करतील आणि सगळ्या सर्व पक्षाची बैठक घेऊन या परिस्थितीमध्ये आपण निवडणुकीला सामोरं जायचं, कोर्टात सुप्रीम कोर्टात जायचं की पुन्हा काही अध्यादेश काढायचं यावर सर्व कस चर्चा करून निर्णय घेऊ। गेल्या वेळेस राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलं होतं की कोरोनाच्या लाटेची हे आहे आणि निवडणुका घेऊ नये, त्यामुळे त्या स्थगित झाल्या होत्या। आता ही तीच रणनीती असेल सरकारकडनं कोर्टात? नाही, आता असं आहे की रणनीती सरकार म्हणण्यापेक्षा आपण सर्व मिळून ठरवू, विरोधी पक्षालाही विश्वासात घेऊन ही रणनीती ठरवू आणि त्या पद्धतीनं, कारण सगळ्यांचं एकमत आहेच, कोणत्याही राजकीय पक्षाला ओबीसी शिवाय ओबीसींना वगळून आरक्षण निवडणुका नको आहेत। आता ओबीसीचं आरक्षण वगळून निवडणुका नको आहेत तर सर्वांचं एकमत ठरल्यानंतर सर्वांना विश्वासात घेणं आणि नंतर निर्णय घेणं उचित राहील। भाजपचे नेते असे म्हणतात की या सरकारमधला एक गट असा सक्रिय आहे की ज्यांना ओबीसी आरक्षण नको आहे। नाही, आता ते काय आहे, शेवट राजकारणात अनेक जण अनेक भाषा बोलत असतात, वाटेल त्या पद्धतीचं अनेकांचे स्टेटमेंट आम्ही पाहतो आहोत, पण त्यामध्ये असं आहे की कोण काय म्हणालं त्यापेक्षा नियमानुसार, कायद्यानुसार आणि सरकारच्या हातात जे अधिकार आहे त्याचं वापरून काय निर्णय घ्यायचा तो सरकार घेईल। नाना पटोले ही म्हणाले की काँग्रेस पक्षाची अशी इच्छा आहे, मागणी आहे की सरकारने न्यायालयामध्ये पुन्हा एकदा याचिका करावी आणि न्यायालयाला विचार करण्यासाठी पुन्हा विनंती करावी, सरकारकडे त्यांची अशी अपेक्षा। मी आज त्यांचं स्टेटमेंट प्रदेशाध्यक्ष नानाभाऊंचं ऐकलंय, वाचलंय आणि म्हणून मी सांगितलं की त्या सगळ्याच पक्षाची, आमच्याही पक्षाची भूमिका तीच आहे। आमच्या पक्षांनी सुद्धा हेच सांगितलंय की निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नये। आता विषय तोच राहिला आहे की या सगळ्यांना चर्चा करून मग कोर्टात पर्याय असेल तर कोर्टाचा पर्याय निवडू, 2-3 ऑप्शनवर काम करू आणि राहिला आहे की इम्पेरिकल डेटा कलेक्ट करायचा तर तेही काम आपण घेतोच आहोत, त्याची माहिती काम सुरू करतो आहोत। आता ती सगळ्या एंगलनी हा सगळा विचार करून म्हणजे आपल्याला जे जे ऑप्शन आता आपल्या पुढे आहेत त्यातील सर्व ऑप्शनचा आम्ही वापर करू, सर्व पर्यायाचा वापर करू आणि ज्या पर्यायातून जिथून रिलीफ मिळेल पण हे ओबीसीचं आरक्षण टिकावं ही सर्वांची भावना आहे, आमची भावना आहे आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू। नाना पटोले असे म्हणाले की कोर्टात बाजू नीट मांडली गेली नाही, सरकारकडनं कुंभकोणींनी जी बाजू मांडली ती त्याबद्दल त्यांनी टीका नाही, मी ते ऐकलं नाही। मी मला अजून निमंत्रण नाही, कारण मी गणेशजीमुळे इकडे आहे, कदाचित मी आता माहिती घेतो, आले तर आज मला जाणं शक्य नाही कारण मी महाज्योतीची बैठक लावलेली आहे, पण मी उद्या मुख्यमंत्री मोदींबरोबर या विषयावर चर्चा करणार आहे। जर आरक्षण मिळालं नाही तर सगळ्या पक्षांचा एक विचार होता की 30% जागा ओबीसींना सहमतानं बसून देऊ, आता समजा या निवडणुका झाल्या आरक्षणाशिवाय तर अशी भूमिका घ्यायला पाहिजे असं वाटतं ओबीसी नेता म्हणून, काय वाटतं? नाही ना, सर्व पक्षांना आव्हानही आहे आणि सर्व पक्षांची भूमिकाही आहे। ओबीसींना हक्काचं वगळून कोणीही पुढे जाण्याची तयारी नाहीच, कारण ते महाराष्ट्रातील ओबीसी आता प्रचंड जागरूक झालाय, त्यांना माहीत आहे, त्यांच्या हक्काची जाणीव आता होते आहे आणि झाली आहे। मग अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही पक्षाला ओबीसीच्या जागेवर ओपनला किंवा ओबीसीला बाजूला करून निवडणुका करणं, निवडणुकीला सामोरं जाणं हे फार महागात पडणार आहे, त्यामुळे सर्व पक्षांनी ठरलेला कोटा जे आहे ओबीसीचा तेवढा कोटा त्यांनी ऍडजस्ट करायचं सगळ्यांनीच बोलले आहेत। आमचीही पक्षाची भूमिका ती आहे आणि ते करूच, सर्व पक्षही करतील। ओबीसी वर्सेस ओबीसीच निवडणूक होईल आता पुढच्या जिल्हा परिषदमध्ये, ओबीसी वर्सेस ओपन होणार नाही ओपनच्या जागेवर, सगळ्यांना
त्या प्रक्रियेतून जावंच लागेल, ते करावं लागेल, तरच त्यांचं भलं आहे हे सगळे ओळखून आहेत। कारण महाराष्ट्रातला ओबीसी आता प्रचंड जागरूक आहे। बरोबर, खरं तर सर्व विरोधी पक्षांनी एक होण्याची गरज आहे, आणि विशेष करून काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी मूळ काँग्रेसच्याच विचारधारेतून तयार झालेला पक्ष आहे। त्यामुळे आपण आपसात काही मतभेद आणि टोकाची भूमिका घेण्यापेक्षा किंवा एकामेकाला दुखवण्यापेक्षा एकामेकाच्या विरोध बोलण्यापेक्षा एक विचारधारेचे आपण सगळे आहोत, आपण एका विचारधारेचे असल्यामुळे आणि आपली सगळ्यांची आयडियोलॉजी जवळपास सारखीच आहे, आणि अशा स्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने जर आता मर्ज केलं तर ही बाळासाहेबांची भूमिका जी आहे की त्यांनीच आपल्या काँग्रेसमध्ये यावं आणि एकत्र येऊन शक्ती वाढवावी, ही भूमिका आपण